श्रद्धा हत्याकांड प्रकरण वाचलं होतं, तर त्यावेळेस कुठेतरी मला असं वाटलं की महिला असक्षम आहेत की महाराष्ट्र त्यांच्यासाठी सुरक्षित नाही आहे. मराठवाड्यापेक्षा तरी नाशिक सुरक्षित आहे सगळ्यांच्या, म्हणजे मुलींच्या मानाने तरी. जेवणासाठी जेव्हा ऑफर करायचे तेव्हा ते मला घरी घेऊन जायचे स्वतःच्या, की तू एकटी आहेस ना, जेवण करूनच जा, असं त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. ते माझ्यासाठी कम्फर्टेबल नाही आहेत किंवा असुरक्षित वाटते जरा, कारण की त्यांच्या बोलण्यावरून याच्यावरून कुठेतरी लक्षात येत होतं. त्यावेळेस मी माझ्या मोबाईलचा जो सेल्फी कॅमेरा असतो तो या पद्धतीने असं पकडत होते, आणि जेव्हा मी गाडीवर बसेल त्यावेळेस सांगायचे की हॅलो सर, तुम्ही कुठलच्या आहात, असं ब्लॉक टाईममध्ये करत होते की तुम्ही मला इथपर्यंत लिफ्ट दिली. तर त्यावेळेस त्यांना एक होतं की कॅमेराचा धाक पण असायचा, तर मग त्यांनी मंदिरात मला टेंट टाकण्यासाठी जागा दिली. कारण की सहसा आतापर्यंत असं कधीच झालेलं नाही आहे की मंदिरात कुणी टेंट टाकलेलं आहे म्हणून लिफ्ट. अच्छा, कुणी येते का सोबत? नाही नाही काका, जे कोणी भेटेल त्यांची लिफ्ट घेऊन जाणार आहे. नमस्कार, मी पूजा पवार आणि आपण पाहताय मराठवाडा साथी डिजिटल. महिला कुठेच सुरक्षित नाही असं नेहमी म्हटलं जातं. बाहेर कुठं जायचं म्हटलं तर घरच्यांची त्या मागची वाटणारी काळजी बघूनच जास्त वेळा आपली इच्छा असतानाही महिला घराबाहेर पडणं टाळतात. पण खरं म्हणायचं तर महिला अजूनही असुरक्षित आहे का, असा प्रश्न आजही आपल्याला पडतो. आज आपल्या सोबत आहे कांचन दत्तात्रय जाधव. ही अवघ्या 20 वर्षाची पत्रकारितेच्या तृतीय वर्षाला शिकणारी मुलगी, जिने कोणत्याही वाहनाचा खर्च न करता कोणाकडेही लिफ्ट मागून महाराष्ट्रात स्त्रिया सुरक्षित आहे का हे दाखवण्यासाठी कांचन हिने एकटीनेच आपल्या भ्रमंतीला 9 फेब्रुवारीला सुरुवात केली. तिने हॉटेलसमोर व सुरक्षित जागा बघून सरळ टेंट लावून हिने चक्क 17 जिल्हे एकटीने आपला प्रवास केलाय. आता ती आपल्या सोबत आहेत, आपण तिलाच विचारूयात की तिचा हा सगळा प्रवास नक्की कसा होता ते. कांचन, ही आयडिया नक्की कुठून कशी आली ते पहिल्यांदा आम्हाला सांगशील. एक यूट्यूब चॅनल आहे सरस्वती अय्यर यांचं, जे मुंबईचे आहेत. गेल्या 3 ते 4 वर्षापासून ते पूर्ण महाराष्ट्र भ्रमण करतात. त्यांचे व्हिडिओ मी बघत असते. ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर एक वेगळी फिलिंग येते की यांच्यासारखं नवीन मलाही काहीतरी करायचं आहे. मग ते व्हिडिओज वगैरे बघितल्याच्या नंतर मी खूप वेळेस पप्पाला कन्व्हिन्स करायचा विचार केला की पप्पा मलाही असं काहीतरी करायचं आहे नवीन. मग तिथूनच माझी सुरुवात झाली की मला यासारखंच नवीन काहीतरी करायचं आहे. तू हा सगळा प्रवास महाराष्ट्र भ्रमंती ही जी आहे ती लिफ्टद्वारे केली, लिफ्ट मागून. तर नक्की तुझा एक्सपिरियन्स कसा होता? लोक तुला लिफ्ट लवकर द्यायचे की नाही, नक्की कसं व्हायचं? सहसा सुरुवातीला थोडीशी भीती वाटायची मला लिफ्ट घेण्यासाठी, पण नंतर तो लिफ्ट घेण्याचा याचा रुटीनमध्ये लागल्याच्या नंतर ते पण लिफ्ट देत गेले. तसं तर नवीन नवीन माणसं असायचे, पण लिफ्ट घेण्याची सवय मला झाल्यामुळे मी सहसा कुठेही हात करत होते तर ते लिफ्ट ज्यांना द्यायची ते देत होते मला. नक्की हा प्रवास तुझा कसा होता, सुरक्षित वाटला की नाही तुला? सहसा आतापर्यंतचा वाईट अनुभव काहीच नाही, सगळं काही सुरक्षितच झालेलं आहे. एवढी 17 जिल्हे तू फिरून आली आहेस, एवढी भ्रमंती तू केली आहेस, तर नक्की तू या सगळ्या प्रवासात कुठे राहायची वगैरे कसं असायचं तुझं? सहसा मी 7 ते 7:30 पूर्ण ट्रॅव्हल करायचे लिफ्ट मागून वगैरे, आणि अगोदर समोरचं थोडेसे लोकेशन सर्च करून ठेवायचे, जसं की पुढे हॉटेल, मंदिर किंवा पेट्रोल पंप आहे का. जर असेल तर मग माझा प्रश्न सॉल्व व्हायचा राहण्याचा. तिथपर्यंत जाऊन मी स्टे करू शकायचे. तिथं गेल्याच्या नंतर हॉटेल मालक असो किंवा पेट्रोल पंपचे मालक असो, त्यांना मी बोलत होते की माझा हा पूर्ण ट्रॅव्हल जे आहे ते विदाऊट मनी आहे. तर मग ते मला तिथे राहण्यासाठी वगैरे टेंट टाकण्यासाठी जागा वगैरे देत होते. मी त्यांना समजून सांगायचे की मला फक्त टेंट टाकण्यासाठी जागा द्या, कारण की माझ्याकडे ऑलरेडी राहण्यासाठी ठिकाण आहे, फक्त तुम्ही जागाचे अरेंज करा म्हणून. तर ते देत होते मला सहसा, आणि सहसा महाराष्ट्रातून खूप मदत झाली राहण्यासाठी असो किंवा खाण्यासाठीही. तू आत्ता बोलली की तू रात्रीची सुरक्षा म्हणून तू पेट्रोल पंप, मंदिर किंवा हॉटेलसमोर टेंट टाकायची, तर तुला या तिन्हींमधनं सगळ्यात सुरक्षित जागा अशी कुठली वाटायची? पेट्रोल पंप ऑब्व्हियस, कारण की तिथे रात्रभर पूर्ण एक एक प्रवासी येत असतात ना पेट्रोल पंप पेट्रोल भरण्यासाठी, तर ते तितक्या रात्रभर पूर्ण चालू असल्यामुळे एक सुरक्षित वाटायचं की हां, की जरी पण इथलचे माणसं लक्ष नसतील देत तरी आजूबाजूचे पूर्ण माणसं जे पेट्रोल भरण्यासाठी येतात तर त्यांचं लक्ष आहे की इथं कुठेतरी टेंट वगैरे आहे म्हणून. तू जेव्हा हे महाराष्ट्र भ्रमंतीची जी कल्पना आहे ती घरच्यांना सांगितली असशीलच, तर मग त्यावेळी घरच्यांनी कसा प्रतिसाद दिला? घरच्यांचं अगोदर होतं की ही मजाक करते कुठेतरी जेव्हा व्हिडिओज वगैरे दाखवले होते त्यावेळेस, पण मी तेच नवीन नवीन पप्पा मला हे करायचंच आहे, मला हे करायचं आहे, मला निघायचं आहे, हे असं जेव्हा नेहमी सांगत होते तर पप्पाला एक त्याच्यातून नवीन काय आहे असं विचारत होते मला. तर मग मी सुरुवातीला सांगत होते ज्यावेळेस मी ते श्रद्धा हत्याकांड प्रकरण वाचलं होतं,
तर त्यावेळेस कुठेतरी मला असं वाटलं की महिला असक्षम आहेत की महाराष्ट्र त्यांच्यासाठी सुरक्षित नाही आहे, ह्या अनेक प्रश्न मला त्यावेळेस पडत गेले. तर मग त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मला कुठेतरी बाहेर पडायचं होतं. तर मी ते व्हिडिओज वगैरे बघतच होते सरस्वती अय्यर यांचे, तर मग त्यानुसार मी पण बाहेर पडणार आहे. आणि मेन म्हणजे माझी थीम अशी होती की मी तसं तर पैसे खर्च करूनही पूर्ण महाराष्ट्र ट्रॅव्हल केलं असतं, पण महिला म्हणतात ना की महाराष्ट्र सुरक्षित नाही आहे, तर मग मी अनोळखी माणसाच्या गाडीवरती लिफ्ट घेऊन जाते की हे बघण्यासाठी की खरंच महिला सुरक्षित आहेत की नाही. मग हे वेगवेगळे प्रश्न माझे तिथं सॉल्व्ह झाले. आणि मग घरी जेव्हा पप्पाला असं सांगितलं तर पप्पालाही ती वेगळी एक थीम वाटली. तर पप्पांनी पत्रकारितेचं जेव्हा मी हे चूज केलं तर त्यावेळेस पप्पा सुरुवातीला नको म्हणले होते, आणि नंतर मग पप्पा स्वतःहून बोलले की हां, पत्रकारिता ही रिअल ग्राउंडवरच असते, ऑफिसमध्ये नाही. तर मग हे मला इझिली गेलं नंतर नंतर हँडल करणं की ग्राउंडवरची पत्रकारिता म्हणून. आईची प्रतिक्रिया काय होती यावरती? सहसा आईला म्हणजे या गोष्टीची जास्त माहिती नव्हती, फक्त आईला एवढं माहिती होती की कॉलेजचा प्रोजेक्ट आहे आणि त्या कॉलेजच्या प्रोजेक्टची डॉक्युमेंटरी मला शूट करायची होती. तर सहसा आईला एवढंच माहिती होतं की डॉक्युमेंटरी शूट करण्यासाठी गेलेली. तू एवढी 17 जिल्हे फिरलीस ते पण एकटीने, तर मग घरातून बाहेर निघताना असं काही ठरलं होतं का की स्टार्टिंग आपण इथनं करायची आहे, आपण इथे जायचं आहे वगैरे, की चला बाबा बघूयात पुढे गेलं तर बघूयात कुठे जायचं? सुरुवात तसं संभाजीनगरमधूनच केलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमधले जेवढे किल्ले वगैरे आहेत ते सुरुवातीला घेतले. त्यानंतर माझी थीम होती की एक यापेक्षा अगोदर चालू होतं की जवळपासचं जेवढं गाव वगैरे असतील तिथलचं सगळं काही बघून घ्यायचं. परत विचार केला की जर पहिलं जर मोठा जिल्हा घेतला तर ते बेस्ट राहील माझ्यासाठी, म्हणून मी अगोदर अमरावती घेतलं. तिथलचं चिखलदरा हे फेमस आहे सगळ्यांना, म्हणजे एक असतं ना की यूट्यूबवर वारंवार ते सर्च केलं जातं ते चॅनल. तर मग मी ते जिल्हा अगोदर घेतला. तिथलचं जे माहीम भट्टाचं गाव आहे रिद्धपूर, तर ते केलं जिथं लीलाचरित्र ग्रंथ लिहिला गेलेला आहे, आणि हे याला कुठेतरी इतिहास लागू आहे त्याच्यामुळे मी ते सुरुवातीला घेतलं होतं. नक्की कुठले कुठले जिल्हे फिरले आहेस मग? हेच अमरावती, नाशिक, रत्नागिरी, पुणे वगैरे. असे सगळ्यात बेस्ट जिल्हा कुठला वाटला मग तू? नाशिक बाबा हे सुरक्षित आहे सगळ्यात, म्हणजे मराठवाड्यापेक्षा तरी नाशिक सुरक्षित आहे सगळ्यांच्या, म्हणजे मुलींच्या मानाने तरी, कारण की तिथलचे पोलीस आणि माणसंही खूप जागृत आहेत आणि मदतीसाठी सहसा सगळे आई समोरच असतात. म्हणजे अर्थात नाशिककर जास्त मदत करतात हे असं. नक्की काय नाशिकमध्ये असं खास काय वाटलं तुला, तुला सेफ वाटलं त्या? नाशिकचं म्हणजे एक आहे की जर कुठे म्हणजे बाहेर मुलं मुली जर एक सोबत फिरताना दिसले तर पोलीस अगोदर त्यांना इन्क्वायरी करतात की तुम्ही कुठलचे आहात, कॉलेजचे स्टुडंट आहात का, तुम्ही जे फ्रेंडशिप आहे तुमची ती घरच्यांना माहीत आहे का, तुम्ही सुरक्षित तुम्ही फील करता का, या सगळ्या प्रश्न ते विचारायचे. तर मग मला एक असं वाटलं की जर त्यांच्यासारखं कुठे म्हणजे पोलीस जागृत असते तर मग आत्ता पूर्ण महाराष्ट्र, म्हणजे फक्त मराठवाड्याच नाही तर पूर्ण महाराष्ट्र मुलीसाठी सुरक्षित आहे मी असं गर्वाने सांगू शकले असते. बाकीच्या इतर जिल्ह्यांचा एक्सपिरियन्स कसा होता? इतर जिल्ह्यांचा म्हणजे अमरावतीचा तसा बेस्ट होता, कारण की अमरावतीमध्ये पण खूप जणांनी हेल्प केली, पण फक्त तिथं मला प्रॉब्लेम आला की भाषेच्या बाबतीत. कारण की विदर्भी भाषा काही काही शब्द मला समजत नव्हते, ज्यावेळेस मला समजत नव्हते त्यावेळेस मी त्यांना वारंवार विचारत गेली, आणि मग काही शब्द आपल्या भाषेतलेही त्यांना सांगत गेली की हां तुमचे जे शब्द आहे का त्या शब्दाला आमच्या इकडं पर्यायी शब्द हा आहे म्हणून. तर मग मला तिथं एक थोडंसं अवघड गेलं फक्त भाषेच्या बाबतीत, बाकी तिथलचे माणसं खूप मायाळू आहेत. खूप लवकर ते म्हणजे त्यांनी जेवणासाठी जेव्हा ऑफर करायचे तेव्हा ते मला घरी घेऊन जायचे स्वतःच्या, की तू एकटी आहेस ना जेवण करूनच जा, असं त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. हा तुझा सगळ्या म्हणजे किती दिवस प्रवास केला आहे तू असा? म्हणजे मी तसं म्हणजे रेग्युलर प्रवास नाही केलेला, मी तसं 9 फेब्रुवारीपासून सुरू केला आहे, पण माझा आत्तापर्यंत फक्त 25 दिवसच झाला आहे पूर्ण ट्रॅव्हल, कारण की मी 4 दिवस करत होते आणि 2 दिवस परत रिटर्न संभाजीनगरला येत होते, कारण की माझं कॉलेज आणि परत इंटर्नशिप वगैरे दोन्ही सोबतच करत होते. तू 25 दिवसांचा प्रवास केला आहे, तर मग यामध्ये तुला असं कधी झालं आहे का की बाबा चला मी महिला आहे मग मला आता असुरक्षित वाटतंय वगैरे असं काहीतरी झालं? नाही, असा आतापर्यंतचा अनुभव कधीच नाही आलेला. बाकीचा एक्सपिरियन्स कसा होता? बाकीचा मेन म्हणजे जेव्हा जेव्हा म्हणजे मला असं वाटलं की आपण ज्यांच्या गाडीवर आहेत ते माझ्यासाठी कम्फर्टेबल नाही आहेत किंवा असुरक्षित वाटतंय जरा, कारण की त्यांच्या बोलण्यावरून याच्यावरून कुठेतरी लक्षात येत होतं, त्यावेळेस मी माझ्या मोबाईलचा जो सेल्फी कॅमेरा असतो तो या पद्धतीने असं पकडत होते. आणि जेव्हा मी
रेडिओ असेल त्यावेळेस सांगायचे की हॅलो सर, तुम्ही कुठलच्या आहात, असं ब्लॉक टाईममध्ये करत होते की तुम्ही मला इथपर्यंत लिफ्ट दिली. तर त्यावेळेस त्यांना एक होतं की कॅमेराचा धाक पण असायचा, आणि जेव्हा त्यांना म्हटलं की माझं बॅकग्राऊंड जर्नलिझममधलं आहे, तर त्यांना असं वाटायचं की ही एक थीम घेऊन आली पत्रकारितेमधून, आणि तिला हे सगळं काय कव्हर करायचं आहे, ते एखाद्या चॅनलसाठी असो किंवा मग पेपरसाठी वगैरेही कव्हर करत असावे. पण ते तसं काही नव्हतं, मी माझं पर्सनली फिरत होते. तर ते त्यांना नंतर लक्षात आलं, पण अगोदर त्यांना असं वाटायचं की चॅनलसाठी याच्यासाठीच आहे, तर ते दुसरा विचार करत नव्हते. तर माझ्यासाठी कॅमेरा हे सेफ होतं त्यावेळेसचं. असं आत्ता म्हणतात की माणसातली माणुसकी हरपत चालली. तर तू एवढा सगळा प्रवास केलाय, तुला असं कधीतरी झालं आहे का असा एखादा प्रसंग सांगशील की ज्यामधनं माणसाची माणुसकी आत्ताही जागी आहे असं सांगशील? खूप वेळेस असं झालं आहे, जेव्हा म्हणजे मी ट्रॅव्हल करायच्या वेळेस लिफ्ट वगैरे मागायची ना, तर मला समोरचा रस्ता जर लक्षात नसेल किंवा माहीत नसेल की हा रस्ता कुठे जातो, त्यावेळेस मी जे येणारे जाणारे लोक असतात त्यांना बोलून त्यांना विचारत होते की हा समोरचा रस्ता कुठे जातो आणि कुठपर्यंत मला जाण्यासाठी इथून मार्ग आहे. तर त्यावेळेस सहसा एक जण ग्रस्त मला भेटले असे की ते माझ्या पप्पाचे वयाचे होते. त्यांना विचारलं की काका, हा रस्ता समोर वनिजा देवीला जातो का? जेव्हा मी नाशिकमध्ये होते त्यावेळेचा प्रसंग हा. तर ते म्हणे हो, तर तुम्ही जाणार कसे आहेत इथं बस थांबत नाही. म्हटलं काका मी बसनं नाही जाते, म्हटलं मी लिफ्ट घेऊन जाणार आहे. लिफ्ट? अच्छा, कुणी येते का सोबत? नाही नाही काका, जे कोणी भेटेल त्यांची लिफ्ट घेऊन जाणार आहे. तर म्हणे का बाळा तुझ्याकडे पैसे नाही आहेत का? म्हटलं काका माझ्याकडे पैसे आहेत, म्हटलं पण ते पुरेसे नाही आहेत. तर मग मी सहसा पूर्ण आत्तापर्यंतचा ट्रॅव्हल विदाऊट मनी करते असं त्यांना सांगितल्याच्या नंतर ते म्हणे अच्छा पुरेसे नाही आहेत का, ठीक आहे मग माझ्याकडून 500 रुपये घे आणि पुढचा प्रवास कर. म्हटलं काका माझी थीमच ती आहे की मी विदाऊट मनी करते. ठीक आहे म्हणे तू विदाऊट मनी कर, पण तुला जर पुढे जर काही म्हणजे आजारी वगैरे पडलीस तर तुला हॉस्पिटलसाठी तर खर्च लागेल असता. इतके ते मवाळी माणसं सगळे असे पैशाचे असो किंवा खाण्यापिण्याचे असो एवढं मदत करत होते. एवढ्या प्रवासात तू मंदिरातही राहिली आहेस. हां हां, तर मग मंदिरातला एक्सपिरियन्स कसा होता? हां, जेव्हा मी वणीच्या देवीला गेले ना, तर त्यावेळेस एक ते वणीचं गाव जे आहे ते श्रद्धाचं स्थान आहे, खूप जण तिथे खूप मानतात त्या देवीला. तर तिथं समोर मंदिराच्या समोर एक जागा आहे खूप मोठी, आणि त्यांना पूर्ण कॅम्पस वगैरे आहे, भिंती वगैरे बांधलेले आहे त्यांना. तर तिथे गेल्याच्या नंतर माझं असं होतं की त्या पुजाऱ्याला बोलल्याच्या नंतर ते मला म्हणले की तुम्ही इथं झोपू शकता म्हणून, समोर जी जागा आहे ना तिथे. तर माझं असं होतं की मी 15 ते 20 दिवसापासून ट्रॅव्हल करते आणि टेंट हेच माझं घर आहे, तर मला टेंटशिवाय झोप येत नाही. तर मी तिथं झोपले 15-20 मिनटापर्यंत, मी वाट बघितली की झोपेल पण झोप येत नव्हती. मग मी पुजाऱ्याकडे परत गेले आणि त्यांना सांगितलं की सर मी 2-3 म्हणजे 25-20 दिवसापासून असंच फिरते, तर मी टेंटमध्येच राहू शकते का, इथे टेंट टाकू शकते का? तुला कधी असा झालं का की तू कोणाला तरी बोलली आहेस की मला टेंट टाकू शकते का मी इथे, तर कोणी नाही वगैरे बोलले? नाही, आतापर्यंत असं झालं नाही. ते एक रिस्पॉन्स खूप बेस्ट आहे टेंट टाकण्यासाठी. तर त्या महाराजांचं असं म्हणणं होतं की नाही म्हणे इथं टाकू शकत नाही. आणि जेव्हा मी त्यांना 2-3 वेळेस जेव्हा सांगितलं की प्लीज मला टाकू द्या म्हणून, तर मग त्यांनी मंदिरात मला टेंट टाकण्यासाठी जागा दिली. कारण की सहसा आत्तापर्यंत असं कधीच झालेलं नाही आहे की मंदिरात कोणी टेंट टाकलेलं आहे म्हणून, कुठेच ऐकलेलं नाही. तर ते माझ्यासाठी बेस्ट होतं की एवढ्या मोठ्या ठिकाणी सुद्धा मी टेंट टाकून राहू शकते. आणि त्याचबरोबर ते महाराज माझ्यासाठी पूर्ण रात्रभर जागे होते. हे एक माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट होतं की मुलगी कुठेतरी आपल्या मंदिरात राहते तर तिची सुरक्षा आपली जिम्मेदारी आहे. ही त्यांची एक थीम होती की आपल्या जिम्मेदारी इथं राहिली म्हणून. एवढा प्रवास तू केला आहे, तर मग आता तुला महत्त्वाचं म्हणजे ज्यासाठी तू ही भ्रमंती चालू केली महिला सुरक्षितेसाठी, तर मग तुला काय वाटतं आता एवढं तू भ्रमंती करून आली आहेस, तर नक्की महिला सुरक्षित आहेत का? महिला सुरक्षितच आहेत. प्रश्न असा आहे की जेव्हा मी नाशिकच्या एका महिलेला भेटले होते, त्या मला नेहमी नेहमी सांगायच्या, मी त्यांना सांगितलं की महिला सक्षमीकरणासाठी, तर ते म्हणतात की जेव्हा महिलांना ज्या जवळच्या असतात नातेवाईक घरात ज्या असतात ते, तर ते सगळ्यात जास्त परेशान करतात. ओळखीच्या माणसाकडूनच त्रास होतो महिलांना, अनओळखी माणसाकडून नाही. तेव्हा एक काय आलं की खरंच जवळची माणसंच त्रास देतात, आणि त्यावरूनच ज्यावेळेस आपण म्हणजे एक समोरच्या व्यक्तीवर विश्वास टाकला तर ती व्यक्ती आपल्याला कुठेतरी धोका देते किंवा मग त्याच्यातून गैरफायदा वगैरे होतो. बाकी असं अनोळखी व्यक्ती कुठेही म्हणजे असुरक्षित वाटण्यासारखे नाही आहेत. ज्यावेळेस महिला जर सुरक्षित असतील म्हणजे सक्षम असतील, त्यावेळेस त्या कुठलाही प्रवास आणि कितीही रात्री त्या एकट्या फिरू शकतील एवढं नक्की. तू आता एकटीने फिरली आहेस, एकटीने एवढा प्रवास केला आहे, तर बाकीच्या मुलींना महिलांना काय सांगशील?
हेच की म्हणजे तुम्ही फिरू शकतात व्यवस्थित, तुम्ही तुमच्या पायावर उभा जर असाल किंवा फिरण्यासाठी सक्षम असाल तर तुम्ही कुठेही जाऊ शकतात. म्हणजे महिलांच्या मनात आजकाल असंच आहे की बाबा आपण असुरक्षित आहोत, सुरक्षित नाही होत आपण, तर मग त्याबद्दल काय सांगशील? हेच की म्हणजे तुम्ही स्वतः विचार करतात, ते तुम्ही ज्या वेळेस फिराल तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच महाराष्ट्र सुरक्षित आहे की नाही म्हणून. तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडाल तेव्हाच तर काही गोष्टी लक्षात येतील ना. जर तुम्ही घरातच त्याच गोष्टी विचार कराल की एखादी न्यूज किंवा बातमी वाचून तुम्ही जर असं विचार कराल की नाही महिला सुरक्षित नाही, पण ती घटना काय होती, ती घटना घडण्यामागचं कारण काय होतं हे जर तुम्ही जाणून घेतलं तर तुम्हाला नक्कीच कळेल की नेमकं प्रकरण काय होतं काय होतं, आणि त्यांच्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल की महिला खरंच सुरक्षित आहेत की नाही म्हणून. आता यानंतरचा तुझा प्रवास नक्की कसा आहे? मला एकतर पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश हा माझा कव्हर करायचा राहिला आहे, तर ते मी कव्हर करेल. सध्या एकदा घरी जाऊन येते, मम्मीशी थोडंसं बोलते आणि त्याच्यानंतर मी पुढचा प्रवास सुरू करेल. मम्मीला तर सांगणार आहेस की नाही पुढच्या प्रवासाबद्दल? आता तसं पण मम्मीला कळालंच आहे, तर मग मम्मीला पूर्ण मग पुढचा डिटेल सांगेल की मला इथं जायचं आहे म्हणून, इतकं राहिले कव्हर करायचं आणि इतके दिवस लागतील हे सगळं. तर असा होता कांचन जाधव हिचा प्रवास. तर कांचन, तुला मराठवाडा साथीकडून पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.